ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोगनोळी येथील ताबाडे कुटुंबियांची डीवायएसपी यलगारे यांनी केली विचारपूस. कोगनोळी तालुका निपाणी येथील दलित समाजातील एका कुटुंबात व अन्य गटात वादातून ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आलेल्या जागेतून वाद निर्माण होऊन दाभाडे कुटुंबियांना मारहाण झाल्याप्रकरणी या कुटुंबियांकडून दिनांक 30 रोजी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर चिकोडीचे डीवायएसपी बसवराज येलगारे यांनी कोगनोळी येथे भेट देऊन दाभाडे कुटुंबियांची विचारपूस केली. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात कोगनोळी येथील 7 जणांच्या विरुद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याद्वारे येथील दलित समाजातील दाभाडे कुटुंबियांनी मारहाण प्रकरणी फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार कोगनोळी येथील पंकज वीरकुमार पाटील, अनिल चौगुले, संजू खोत, ऋषिकेश वंदुरे, तातोबा कागले, मुरलीधर कोळेकर, अभिजित तात्यासो पाटील या 7 जणांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चिकोडी पोलीस उपाधीक्षक बसवराज येलगार यांनी दाभाडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करून व जागेची पाहणी केली. यावेळी गेल्या 4 वर्षापासून समाज मंदिरामध्ये वास्तव्यास असणाऱ्या दाभाडे कुटुंबाची व्यथा उपाधीक्षक येलगार यांनी समजून घेतली. गेल्या 4-5 वर्षापासून आमच्यावर प्रस्थापित लोकांच्याकडून वारंवार अन्याय होत असून याबाबत आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती दाभाडे कुटुंबियांनी केली. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल व पुढील तपास निष्पक्ष पातळीवर करण्यात येणार असल्याची माहिती उपाधीक्षक येलगार यांनी दिली. यावेळी DCRE उपाधीक्षक श्री निकम, निपाणी ग्रामीणचे PSI संदीप गंगोळ यांच्यासह निपाणी ग्रामीणचे सहकारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी.